जिद्द असली की काही करू शकतो अशा पद्धतीने या मनीलाच अनुसरून निफाड तालुक्यातील दावतवाडी येथील एक अंध दाम्पत्य आहे आणि त्यांनी द्राक्षबाग फुलवली आहेत. मात्र शासनाची कुठलीही मदत मिळालेली नाही किंवा पंचनामे झालेले नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या म्हणजे मेहनतीला कुठंतरी आता शासनाजवळून सुद्धा दुर्लक्ष केलं जातं इतका असं यावरनं चित्र जे आहे तर ते दिसत आहेत. आपण पाहू शकतो का कशा पद्धतीने हे अंध दाम्पत्य जे आहे तर ते द्राक्षबाग असेल किंवा कांद्याची शेती असेल अशा पद्धतीने आणि ही शेती करत आहे. मात्र यांना आता जी नोव्हेंबरमध्ये जी गारपीट झाली आणि ह्या गारपिटीमुळे यांच्या द्राक्ष बागेचंसुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. पण या ठिकाणी साधं कोणी पंचनामात सोडा पाहणी करण्यासाठीसुद्धा या ठिकाणी कोणी आलेलं नाही आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. मला हे सांगा भाऊ, तुमचं काय नाव आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे? माझं नाव पांडुरंग यशवंत धुमाल आणि या बागेची नोव्हेंबरमध्ये जो पाऊस झाला आहे त्याच्यात फ्लॉरिंग स्टेजमध्ये होतं आणि फ्लॉरिंग स्टेजमध्ये असताना ती पाऊस झाल्यामुळे तिची कूस झाली बऱ्याचशा प्रमाणात, म्हणजे जवळजवळ 90-95% कूस झाली. माझ्या मते फक्त माल साधारण त्याच्यावर आता 5-10% राहिले. तर याच्यावरती पंचनामा तर सोडा, कोणी पाहायला पण देखील आलेलं नाही. तर इतकं म्हणजे राज्य सरकारची इतका बुळबुळ कारभार आहे का तुम्ही अक्षरशः बघू शकता उडाळणं चित्र. आणि माझ्या मते जर सरकारी कर्मचारी जर एवढी हलगजरीपणाने जर काम करीत असतील तर तुम्ही एवढं दुर्लक्ष कसं करू शकता? याचाच अर्थ तुम्ही आपलं राज्य काय करतं आहे किंवा आपले सरकारी कर्मचारी किती तत्पर आहे कामाला हे तुमच्या डोळ्याने तुम्ही चित्र बघू शकता. एकंदरीत आता त्यांची जी पत्नी आहे त्यांच्याकडे जाऊ. मला हे सांगा, तुमचं लग्नातच झालं आणि तुम्ही ह्यामध्ये तुम्ही तुमच्या नवऱ्याचा हात हे करतायत? माझं आमचं लग्न 2017 झालंय. मी त्यांनी मला शिकवलंय, मला येत नाही पण मग त्यांनी शिकवलंय, मग करते आता मी त्यांच्या सांगण्यानुसार करते. असे मनी काढायचे, पानं खराब काढायचे, सगळं करते. त्यांच्या आईकडे जाऊ. मला हे सांगा मावशी, का तुमच्या मुलांना आणि सुनेला दिसत नाहीये तरी सुद्धा हे शेती करत आहे, काय सांगाल? ते सगळं करीत्यात, शेती सगळं बाग बी करीते, पण मात्र अंध असल्यामुळं त्याला थोडं पाठिंबा लागत, त्याच्यामुळे मी त्याला थोडी मदत करू लागते. त्याला याच्यावर काहीतरी त्याच्यावर विचार करून राज्य सरकारनं काहीतरी त्याला थोडं मदत करावी ही माझी विनंती. एकंदरीत पाहता अंगाशी जिद्द आहे मात्र शासनाची कुठलीच मदत होत नाही आहे आणि गारपिटीमुळे आता म्हणजे द्राक्षबाग जी आहे तर तीसुद्धा कुठंतरी उद्ध्वस्त होती आहे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलाचं शिक्षण कसं करायचं असं ह्या अंध दाम्पत्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्याच्यामुळे शासनाने काहीतरी मदत करावी अशी मागणी हे अंध दाम्पत्य जे आहे तर ते करत आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.